अखेर राज्य सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केलेली आहे। 5% कमी संसर्ग आणि 25% कमी रुग्णसंख्या असलेल्या भागांमध्ये सोमवारपासून सर्व व्यवहार आता सुविधा सुरू होणार आहेत। मिशन बिगेन अगेन अंतर्गत राज्यातील निर्बंधांबाबत राज्य सरकारने विविध टप्पे निश्चित केलेले आहेत आणि संसर्गाचे प्रमाण आणि ऑक्सिजन बेडवर किती रुग्ण आहेत त्यानुसार विविध विभागनिहाय लेवल निश्चित करण्यात आलेले आहेत। अशा 5 लेवल आहेत आणि प्रत्येक विभागातली संसर्गाची टक्केवारी आणि ऑक्सिजन बेडवरील रुग्ण असे निकष निश्चित करण्यात आलेले आहेत। मात्र जिथे परिस्थिती सुधारलेली नाही तिथे व्यवहारांवरती बंधनं मात्र कायम असतील। लेवल 1 मध्ये नेमकी काय सूट मिळणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संसर्ग दर 5% कमी, ऑक्सिजनवरील रुग्ण 25% कमी, तर दुकानं पूर्णतः खुली असतील तर वेळेचं निर्बंध नसेल। मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह खुली करण्यात येतील। रेस्टॉरंट्स, हॉटेल्सवर देखील निर्बंध नसतील। सार्वजनिक बागा, मैदानं, फिरण्यांवरती बंधनं नसतील। तर लेवल 1 मध्येच आपण बघतोय संसर्ग दर 5% कमी असेल तर खासगी कार्यालय खुली करण्यात येतील। कर्मचारी संख्या 100% असेल। सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना परवानगी असेल। तसंच लग्नातील वराडी संख्येवर निर्बंध नसतील। जिम, सलोन, ब्युटी पार्लर सुरू होतील। लेवल 2 मध्ये काय असेल, संसर्ग दर 5% कमी असेल, ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या 25% असेल तर सर्व दुकानं नियमित खुली, वेळेचे निर्बंध नाहीत। मॉल, सिनेमागृह, नाट्यगृहात 50% उपस्थिती। हॉटेल, रेस्टॉरंट्स 50% क्षमतेनं सुरू होतील। तर बगीचे, मैदानं, खेळांना परवानगी असेल। संसर्ग दर 5% कमी असेल, ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या 25-40% असेल तर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना 50% उपस्थिती। लग्नात हॉलच्या 50% उपस्थिती, 100 कमाल मर्यादा। जमावबंदीचे आदेश, संचारबंदी नाही। त्याचबरोबर जिम, सलोन, ब्युटी पार्लर्स 50% उपस्थितीत खुली होतील। तर संसर्ग दर हा जो 5% ते 10% किंवा ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या 40% असेल लेवल 3 मध्ये तर सर्व दिवशी संध्याकाळी 5 नंतर कडक निर्बंध असतील। सर्व वस्तूंची दुकानं संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खुली राहतील। मॉल्स, थिएटर, मल्टीप्लेक्स बंद राहतील। हॉटेल, रेस्टॉरंट्स केवळ पार्सल सेवा असेल। संसर्ग दर हा 5% ते 10% किंवा ऑक्सिजनवरील रुग्ण 40% असतील तर बगीचे, मैदानं सकाळी 5 ते 9 वीकेंडला बंद असतील तर खासगी कार्यालय संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खुली असतील। लग्न समारंभाला केवळ 50 लोकांची मर्यादा देण्यात आली आहे। अंत्यसंस्कारांना 20 लोकांचीच परवानगी असेल। लेवल 4 मध्ये काय असेल, संसर्ग दर हा 10 ते 20% किंवा ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या 60% अधिक असेल तर संध्याकाळी 5 नंतर संचारबंदी, वीकेंडला संचारबंदी असेल। अत्यावश्यक वस्तूंची दुकानं दुपारी 4 पर्यंत खुली असतील। मॉल्स, थिएटर, मल्टीप्लेक्स बंदच राहतील। त्याचबरोबर हॉटेल, रेस्टॉरंट्स केवळ पार्सल सेवा देऊ शकतात। संसर्ग दर 5% किंवा 10% किंवा ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या 40% तर बगीचे, मैदानं सकाळी 5 ते 9 बंद। खासगी सरकारी ऑफिस उपस्थिती 25%। सार्वजनिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी। लग्न वराडी उपस्थिती केवळ 25।
संसर्ग दर 20% अधिक किंवा ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या 75% अधिक असेल. लेवल 5 मधली आपण बघतोय अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक वस्तूंची दुकानं दुपारी 4 सुरू राहतील. वीकेंडला बंद असेल. मॉल्स, थिएटर, मल्टीप्लेक्स बंद असतील. हॉटेल, रेस्टॉरंट्स केवळ पार्सल सेवा देऊ शकतात. त्याचबरोबर संसर्ग दर 20% अधिक असेल किंवा ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या 75% अधिक असेल तर बाकीचे मैदानं बंद असतील. खासगी सरकारी ऑफिस उपस्थिती केवळ 15% असेल. सार्वजनिक धार्मिक राजकीय कार्यक्रमांना पूर्णतः बंदी असेल. लग्न केवळ कुटुंबियांच्या उपस्थितीतच पार पाडता येईल. बातमी मागची बातमी म्हणजे